हॅलो, हा बोला ना दादा, काय अडचण? टायगर जय टायगर। हा भावडा, मी कोल्हापूर मधून बोलतोय. ते हा बोला ना। काय होतं, मी पहिला छत्रपती संभाजीनगरला राहत होतो. बर तिथं काय आलं होतं, म्हणजे आमची फेसबुकवर मुसलमान मुलगी सोबत, हा ते काय आलं, तिच्या नवऱ्याला सोडून माझ्यासोबत संभाजीनगरला आली. बर आम्ही दोन 2.5 वर्ष सोबत राहिलो. आणि तिनं काय केलं, तिच्या त्या म्हणजे मी कोण नाही, मला मागे पुढे कोण नाही बरं का, मी एकटाच आहे. तिनं तिच्या मुसलमान बोर्डिंगचे लोक असतात ना, बर त्यांच्यासोबत त्यांचे बोललो ना, तिनं मला धर्मांतर केलंय. आणि धर्मांतर करून मला इथं कोल्हापूर मध्ये घेऊन आली गोड बोलून, म्हणजे आपण कोल्हापूरला जाऊ, तिकडे काम वगैरे करू, असं करून तिकडे मला घेऊन आली. इथं आल्याच्या नंतर 1-7 महिने माझ्यासोबत राहिली. आणि आता तिला तिची कमिटीची लोक तिला घेऊन गेले, बर म्हणजे सोडून गेले. अच्छा त्याच्यामुळे मी म्हणजे इथं पोलीस कंप्लेंट करायला गेलो होतो, हा पण इथं कसं आहे, मी एकटा पडलोय सध्या, त्याच्यामुळे इथं पोलीस कंप्लेंट वगैरे लिहून घेणार झाले. मी तिच्या कमिटीच्या लोकांनी पण फोन केला, पण ते कमिटीचे लोक, तिने काय केलं, पहिल्यांदा माझं तिने ऐकून घेतलं, हा आणि नंतर जसं म्हणजे आम्हाला काही माहितच नाही असं ते करायला लागले. ज्याला फोन उचली ना, त्यानं काय नाही, तिच्या आई फोन उचली ना, तिला बाप फोन उचली ना, तिच्या बहिणी फोन उचली ना, कोणच फोन उचली. अच्छा, पण या गोष्टी त्यांना ऍग्री होते का जेव्हा तुमचे? आता मॅटर झालेला कोल्हापूर मध्ये आहे का कोण, म्हणजे टायगर नाही, ग्रुप च ऐकून आपलं. घ्या दादा, हा तुम्ही आणि ते अलग अलग कास्टचे आहेत का? नाही, मी हिंदूच आहे. मग अच्छा तिनं तिच्या धर्मामध्ये घेतलं मला, हिंदू मधून मुसलमान मध्ये, कोल्हापूर मध्ये आणून मला असं एकट्याला सोडून तीच निघून गेली. अच्छा मला सांगा, तुमचं पहिलं लग्न झालं का? हो, झालं होतं, माझी बायको एक्सपायर झाली होती 8-1 घेऊन. हा ते कागदपत्र वगैरे तिला मी सगळे दाखवले होते, हा म्हणजे अच्छा माझं तिनं आता सध्या माझं ते आधार कार्ड वगैरे पूर्ण डॉक्युमेंट चेंज केले. अच्छा आणि अच्छा जे माझे पहिल्या नावाचे जे डॉक्युमेंट होते, जे तिच्या मनात एक भीती होती ना, की बाहेर आपलं पहिलं नाव सांगतोय का काय, असं तिला एक भे होती, भीती होती. म्हणून तिनं काय केलं, माझे जे पहिले डॉक्युमेंट होते ते पूर्ण तिनं चालवून टाकले होते. अच्छा अच्छा मग आता मला माझ्या नावाचे डॉक्युमेंट काढायचं म्हटलं तर माझ्याकडे काहीच प्रूफ नाही, काहीच नाही. अच्छा आणि त्या ताईंचं नाव काय? माझं पहिलं नाव अनिल शिंदे होतं. सांगा, त्यांचं पण पहिलं लग्न झालं का? हॅलो हॅलो, हा बोल ना भाड. त्यांचं पण पहिले लग्न झालं का? हो, झालं होतं, झालं होतं झालं होतं, मग त्यांच्या घरच्यांना माहिती होतं का तुमचं हे असं प्रकरण झालंय ते? तिचं. हो, तिचं पहिलं लग्न झालं होतं. नाही, तुमचं जे हे मॅटर झालं ना ते त्यांच्या घरच्यांना माहिती होतं का ते? हो सगळं. हो, ज्यावेळी तिकडे संभाजीनगरला फोन केला होता ना, त्या अचानक आहे म्हणजे मुसलमान धर्म, मग हिच्या कमिटीच्या लोकांनी फोन केला होता. आणि हिच्या आई वडिलांचं पण संमती होती ना, हिचे आई वडील पण होते ना, पण आता तिचे आई वडील वर हात करायला लागले डायरेक्ट. अच्छा, म्हणजे त्यावेळी संमती दिली आणि आता काहीतरी माहिती हा, पडलं तिच्या म्हणून घेऊन तिच्या गेले का? वडिलांची तिच्या हा तिच्या वडिलांची संमती होती तिच्या, म्हणजे तिचे जेवढे पाहुणे पण आहेत, म्हणजे माझ्या 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 पाहुण्यापायांनी माहित नाही अजून ही गोष्ट, मी माहित करून दिलेली नाही, पण तिच्या सगळ्या पाहुण्यापायांनी माहित आहे सगळ्या. आणि हालाकी ती आता पण काय, मागे तिनं काय केलं होतं, मला ती सोडून जाण्याच्या आधी ना तिनं माझा फेसबुक अकाउंट खोलला, तिने फोटो पण दोघांचे आमच्या हे करून टाकले, व्हायरल करून टाकले. आता फेसबुकवर फोटो येते. आणि बरं आला की बरं, आता ते सगळे माझे नातेवाईक सुद्धा बघायला लागले. मग तुम्हाला मान सन्मान भेटायचा का त्यांच्या धर्मामध्ये? काय आलं, तुम्हाला, तुम्ही धर्म बदलला ना, मग त्या हा धर्मामध्ये तुम्हाला मान सन्मान भेटायचा का? बावड्या, धर्म बदलून फक्त 1 वर्ष झालं होतं. आणि आम्हाला इथं, आम्ही ज्यावेळी इथं आलो ना,
ज्यावेळी ज्यावेळी आलो आता कसा मानन धर्म म्हणजे आता मी आणि हालाकी तिला दोन मुली होत्या पहिल्या नवऱ्याच्या, मग ती मला काय म्हणली होती की माझ्या मुलींच्यासाठी आणि माझ्यासाठी तू एवढं तर करू शकतो अच्छा असा विषय झाला होता. बरं मग पोलीस कंप्लेंट करा ना तुम्ही. अरे पोलीस वाले पोलीस कंप्लेंट घ्यायलाच तयार नाहीये. का बरं? तेव्हा काय म्हणतात माहितीये का, तो तिकडे जाऊन कंप्लेंट कर कुठं संभाजीनगरला. बर मग तुम्ही कुठे कोल्हापूर मध्ये करताय का? हो नाही मी संभाजीनगरला पण गेलो होतो, छत्रपती संभाजीनगरला गेलो तर ते मला काय म्हणले पोलीस वाले की आता तुझं या गोष्टीला 1 वर्ष झालं, तिकडल्या लोकांनी फोन केला म्हणून इकडे तुझं धर्मांतर केलं होतं बरोबर ना, मग आता जरी आम्ही तुझी काही कंप्लेंट कर म्हणे आम्ही इथं तशी पण लिहून घेणार नाही, पण त्यांचं कसं की आता आम्ही जर कंप्लेंट केली तरी ते लोक तुला इथं सापडणार नाहीयेत, आणि ज्या माणसानं कोल्हापूर मधून फोन केला होता तो माणूस अजून कोल्हापूर मध्येच आहे, त्या माणसाला मी रोजचे फोन लावतो पण तो माझा फोनच घेत नाही. यामध्ये आपले डिपार्टमेंट पण डोकं हे करत नाही, कारण का ते डोक्यावरून जाण्यासारख्या गोष्टी असतात, विषय मिटत नसतात हे विषय असले. हा नाही मी काय केलं धर्मामधून त्या मी धर्मामध्ये डायरेक्ट गेले आणि तुम्हाला आता असा प्रॉब्लेम झाला म्हणून सगळेच हातवरती करतील दादा. सगळ्यांनीच हातवरती केलाय, तिच्या पाहुण्या पायाने सगळ्यांनी हातवरती केलाय. बरोबर असं झालंय मी आता म्हणजे कोल्हापूर मध्ये माझी सध्या राहायची मुसीबत सुद्धा म्हणजे आता मी 1 महिना झाला इतका परेशान आहे ना, मी रोज कोणत्या ना कोणत्या पोलीस स्टेशनला जातो, गुगल वरून कोणत्या ना कोणत्या तरी कार्यकर्त्यांचे नंबर ओळखतोय. बर मग काय मदत होत नाही का? हा मदतच होत नाही कोणीकडून. का बर या अगोदर कोणाकोणाला कॉल केला? मी ते आपले नाशिकचे टायगर ग्रुपचे नाहीत का, तिने मला चांगली मदत केली बरं का, टायगर ग्रुपचे आहेत पैलवान सुरेश दादा म्हणून, सुरेश प्रसाद म्हणून पैलवान आहेत, त्यांनी मी कॉल केला होता, त्यांचा नंबर मला गुगलवरनं भेटला आणि तिने मला विचलकरंजीचे एका कार्यकर्त्याचा नंबर दिला होता टायगर ग्रुपचा, पण ते त्याच्या आता मी 2-3 दिवस झालो फोन लावतोय म्हणजे कॉलच उचलेला झाले. बर बर ठीक आहे, काय हरकत नाही, मी पण बाहेर आहे, मला नंबर पाठवून द्या ना, नंबर मी बोलतोय. कोणाचा नंबर पाठव? समोरच्या व्यक्तीचा. ठीक आहे ठीक आहे, पाठवतो पाठवतो याच नंबरवर पाठवतो. आणि मी इथे गेलो बरं का म्हणजे कोल्हापूर मध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपले दीपक देसाई म्हणून आहेत, त्यांचं माझं पण बोलणं झालं होतं, पण ते काय माहितीये का ते आत्ता आत्ता म्हणजे आत्ता आत्ताच्या पदावर ते हे झालेत, 5-6 महिने झालं ते पद आलंय त्यांच्याकडे, मग ते काय म्हणते माहितीये का याचा आपण हात घालू, पण हे कसं आहे माहितीये का थोडं राजकीय मॅटर आहे म्हणे याच्यामध्ये. ते तसंच असते दादा, तुम्ही जे गोष्टी करताय ना त्याचं काही पुढे परिणाम होतील त्या गोष्टी पूर्ण हे करत नाही आणि डायरेक्ट हे करताय, म्हणजे ते यामध्ये कोण आपले नाते उपयोगी पडत नाही, तर फरक म्हणून नाही झालंय कसं माझ्या फक्त आपले डॉक्युमेंट तिने चेंज केले, बाकीचं काय तिने आपलं हे केलेलं नाही, फक्त माझे कागदपत्र चेंज केले तिने.